बायका मृत्यू प्रकरणी महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीने राहत्याच्या तहसीलदारांना निवेदन। पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या आरोग्य प्रशासनावर कारवाई व्हावी यासाठी बाळासाहेब नवगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघटना राहता कार्यकारिणीच्या वतीने तहसीलदार कुंदन हिरे यांना निवेदन देण्यात आले। यावेळी रायकर यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या जम्बो हॉस्पिटलसह आत्मा मलिक हॉस्पिटल येथील अधिकारी आणि कर्मचारी यांची चौकशी होऊन दोषींवर कारवाई करून रायकर यांना न्याय द्यावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकारांच्या वतीने करण्यात आली। यावेळी महाराष्ट्रातील ग्रामीण पत्रकार संघटना अहमदनगर इलेक्ट्रॉनिक मीडियाचे जिल्हा अध्यक्ष पत्रकार राजेंद्र भुजबळ, जिल्हा कार्यकारिणीचे बाबासाहेब मंडलिक, राहता तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर जोरे, अविनाश डोके, रवींद्र भालेराव उपस्थित होते। आमचे सहकारी पत्रकार बंधू पांडुरंग रायकर यांचं दुर्दैवानं कोविडमुळे मृत्यू झाला, परंतु या मृत्यूला जबाबदार असणारे पुणा येथील प्रशासन सेवा आणि जिथं सुरुवात झाली ते कोपरगाव तालुक्यातील आत्मा मलिक ह्या हॉस्पिटलपासून। खरं तर सर्वसामान्य माणसाला हे हॉस्पिटल कशा पद्धतीचं ट्रीटमेंट देत असेल हाच खरा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेला आहे। कारण ज्या पद्धतीनं सुरुवात जी झाली ती आत्मा मलिक ज्या हॉस्पिटलच्या तिथं पांडुरंगाला भरती करण्यासाठी नेण्यात आलं, त्यावेळेस माझे अनेक सहकारी पत्रकार त्या ठिकाणी होते, परंतु हट्टाला पेटलेले डॉक्टर्स आणि तिथलचा स्टाफ आधी पैसे भरानंतर त्याच्यावर उपचार केले जातील यामुळं त्या ठिकाणी 2 तास अक्षरशः वाया गेले। पैशासाठी त्या ठिकाणी ATM कार्ड्स पण होते, परंतु स्वॅप मशीन त्या ठिकाणी खराब असल्यामुळं फार व्यवस्थित नव्हती, परंतु त्या ठिकाणी वारंवार पैशाची मागणी ती 45,000 भरा तरच त्याला ट्रीटमेंट देण्यात येईल। यामध्ये जो कालावधी गेला तो तब्बल 2 तासाचा। पांडुरंगची तब्येत त्यावेळेस खालवत गेलेली होती, अशा वेळेस निर्णय घेणं आवश्यक होतं आणि त्याच्या कुटुंबानी निर्णय अखेर घेतला की त्याला पुण्याला आपण ट्रीटमेंटसाठी नेऊया आणि पुण्याला नेलं आणि त्या ठिकाणी तशाच प्रकारची वेळ वाया गेली। 4 ते 5 तास त्याला ट्रीटमेंटसाठी लाईनमध्ये उभं राहावं लागलं, त्यामुळं अखेर त्याने अखेरचा श्वास त्याच हॉस्पिटलमध्ये घेतला। आमची मागणी हीच आहे, ही जी प्रशासन सेवा आहे, ही जी दमदाटी किंवा अरेरावीची भाषा वापरून सर्वसामान्य जनतेला विठीस धरणारी ही जी हॉस्पिटलची व्यवस्था आहे, तिच्यावर कडक ती कडक कारवाई केली पाहिजे, तरच या ठिकाणी चांगला मेसेज समाजाला जाईल, नाहीतर काळ असाच सोकवायत जाईल। VIP राष्ट्र सह्याद्रीसाठी प्रतिनिधी धनंजय वाघचौरे राहता।